कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे बेघर, निराधार आणि स्थलांतरित मजूर तसेच कामगारांना कोणत्याही प्रकारचे काम मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत समाजाप्रती असलेली भावना तसेच आपण समाजाचे काही देणं लागतो या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात. आज उद्भवलेल्या या संकटकालीन परिस्थितीत त्यांनी आपल्या मदतीचा हात पुढे केलाय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आणि भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीनं धान्य, साखर, तेल तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत बुधवारी प्रभाग क्रमांक 17 नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ आणि जगदीश खरत साहेब यांच्या हस्ते या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी त्यांनी या संदर्भात अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. सध्या जगात कोरोना व्हायरस याने थैमान घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपला भारत देशही सुटलेला नाही. परंतु एक विशेष म्हणजे सरकारच्या परीने प्रयत्न करत आहे, परंतु सरकार प्रत्येक ठिकाणी घरोघरी किंवा गल्लोघरी पोहोचू शकत नाही. बऱ्याच वेळा काही त्याला मर्यादा असतात आणि अशा वेळी काही दानशूर व्यक्तिमत्व असतात की जी नशीब आमच्या पनवेलसारख्या शहराला लाभलेलं आहे. किंबहुना महाराष्ट्रातलं एकमेव असं उदाहरण असेल की जे दानशूर म्हटल्यानंतर कोण असेल तर रामशेठ ठाकूर त्यांचं नाव पहिलं नाव घेतलं जातं. आणि त्यांचे चिरंजीव जे विद्यमान आमदार आमचं मार्गदर्शक प्रशांतजी ठाकूर साहेब, सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष हे नेहमी रायगड जिल्ह्यात, पनवेल तालुक्यात आणि पनवेल शहरामध्ये दानशूरपणाचं जे काम करत असतात त्याचंच एक उदाहरण म्हणून आज आपण बघितलं की ह्या प्रभाग 17 8 आमच्या वसाहती आहेत झोपडपट्ट्या आहेत, त्यातील शिवाजीनगर या वसाहतीमध्ये आता आज सुरुवात केलेली आहे की गोरगरीब जनतेला निश्चितच तुमच्या माझ्यासारख्यांना सहज आपण उपलब्ध करू शकतो. कुठले अन्नधान्य असेल किंवा आपल्याकडे साठा असो, पण सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसांचा विचार पहिला आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, रामशेठ ठाकूर असतील, परेशदा ठाकूर असतील यांनी केला. आणि संपूर्ण दुःख तर नाही आपल्याला घालवता येत, परंतु काय त्यांच्या दुःखामध्ये कसं आपल्याला त्यांना सुख देता येईल त्या हिशोबाने आज काही प्रमाणात तांदूळ, डाळ, कांदे, बटाटे आणि साखर त्याचप्रमाणे गोडेतेल अशा पद्धतीच्या ज्या अत्यावश्यक वस्तू आहे या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातून आज हे वाटप टोटल या माझ्या वॉर्डामध्ये ज्या 8 वस्तात आहेत असं टप्प्याटप्प्याने वाटलं जातील. प्रत्येकाच्या घरोघरी अगदी लिस्ट बनवलेली आमच्या इथे जे काही वाळकर असतील, खरात साहेब असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील यांनी त्या पद्धतीने लिस्ट बनवलेली प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ते वाटप होत आहे. आणि निश्चितच मी भाजपाचं असतो की आम्हाला असं दानशूर नेतृत्व लाभलेले आणि त्यांच्या छायावर म्हणजे आशीर्वादाने छायामध्ये आम्ही सर्व कार्यक्रम वाढतो. आणि निश्चितच एक परमेश्वरचरणी प्रार्थना करू की कोरोनाचं जे आलेलं वादळ आहे, जे संकट आहे, ते देशावरचं लवकरात लवकर जावं अशी आपण एक ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि पुनश्च सर्वांच्या वतीने या प्रभागाचा एक नगरसेवक म्हणून रामशेठ ठाकूर असतील, शंदा ठाकूर आमचे आमदार असतील, परेशदा ठाकूर आणि भारतीय जनता पक्षाला खूप खूप आभारी आहे. थँक्यू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.